नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील प्रस्तावने भाग आहेत ध्वनीची निर्मिती कशा प्रकारे होते तसेच परिसरात कोणकोणत्या प्रकारचा ध्वनी आपण ऐकत असतो हे आपण शिकले आहोत। तर एखादी वस्तू कंप पावत असल्यामुळे ध्वनीची निर्मिती होते हे आपण जाणून घेतलं आहे। तर अशा कंपनामुळे ध्वनीचा निर्माण कसा होतो हे आपण एका नादकाठ्याच्या उदाहरणाद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करूया। तर एक आधार व दोन भुजा असलेला आणि धातूपासून बनलेला हा एक नादकाठा आहे। आधाराच्या मदतीने कडक रबरी तुकड्यावर आपटल्यास त्याच्या भुजा कंप पाहू लागतात, म्हणजेच त्यांची मागे पुढे अशी नियतकालिक हालचाल सुरू होते। या कंपनाच्या स्थितीत भुजा एकमेकापासून दूर गेल्यास भुजालगतची बाहेरील हवा ही तिथे दाबली जाते व तिथं उच्च दाबाचा भाग तयार होतो। या उच्च दाबाचा भाग आणि उच्च घनतेच्या भागाला आपण संपीडन असे म्हणतो। तर कंपनाच्या पुढच्या स्थितीत नादकाठ्यांचा भुजा हा एकमेकांजवळ येतात व त्या भुजालगतची बाहेरील हवा ही विरळ विरळ होत जाते व तिथे कमी दाबाचा भाग तयार होतो। कमी दाबाचा भाग आणि कमी घनतेच्या या भागाला विरलन असे म्हणतो। हे संपीडन आणि विरलन असे नियतकालिक हालचाल नादकाठ्यापासून दूरवर पसरली जाते, त्यालाच आपण ध्वनितरंग असे म्हणतो। हे ध्वनितरंग आपल्या कानाच्या पडद्यावर पडतात आणि आपला कानातील पडदा हा कंप पावतो आणि त्याद्वारे विशिष्ट संदेश हा आपल्या मेंदूपर्यंत पोहोचविला जातो आणि मग आपल्याला ध्वनी ऐकल्याची जाणीव होते।